तुमचं त्रिफळा चूर्ण आणून ठेवलंय हो. अगो बाई बरं झालं अण्णा तुम्ही भेटलात ते घ्या बघू गोळी घ्या गोळी घ्या 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 एकदा राहिली की राहून जाते. छान झाली आता रात्र झाली उतरवा की आता हे सोंग बस मग कसं काय वाटलं आईच्या भूमिकेत धमाल आली टाइम पास फक्त धमाल तुम्हाला ज्या त्या गोष्टी टाइमपास कसा दिसतो ग काही शिकलीस का नाही खरं सांगू खरंच सांग अजून तरी नाही तसा प्रसंगच आला नाही ना हा म्हणजे काय प्रसंग यायला हवा होता तुला मी उदाहरणार्थ नंदूला गॅरेजमध्ये पाठवायचं का नाही लतिकाचं लग्न करायचं का नाही अलकीला नाटकात पाठवायचं का नाही असा काहीतरी सॉलिड ड्रामा घडला पाहिजे ना सॉलिड ड्रामा पण एक कळलं मला यातून अण्णा आईला ना खूप काम असतं त्यातून तिला फारसा वेळ नाही मिळत तुमच्या या गोळ्या अक्कांचं पथ्य प्रत्येकाच्या वेळा आवडीनिवडी जाम जाम कठीण आहे सगळं हे समजतंय ना तुला मग तिला त्रास देत जाऊ नको मदत कर तिला करणार आहे आता मी तिला मदत तिचा काय प्रॉब्लेम आहे माहितीये का अण्णा काय काय तिला ना सारखं असं वाटत राहतं की आम्ही नेहमी घरी असावं अहो पण ते कसं शक्य आहे आम्ही काय आता कुकुली बाळ आहोत का या चार भिंतीच्या पलीकडे खूप मोठं जग आहे हे तिला आम्ही कसं सांगणार आता बघा तुम्ही या आपल्या कट्ट्यावर ना नुसतं बसून समुद्रावर जरी पाहिलं ना बरं का अण्णा नुसतं जरी पाहिलं ना तरी सुद्धा आपल्याला कळू शकतं मग तिथे कितीतरी आपल्याला माणसं दिसतात त्या प्रत्येक माणसाकडे बघत बसायचं आणि कल्पना करायची हा मॅन कोण असेल हा कुठून आला असेल याचा प्रॉब्लेम काय असेल टाइमपास हा पण हे जग बघायला नको का अण्णा अहो प्रॅक्टिस चालू असते ना आमची तेव्हा नुसतं जरी घड्याळाकडे बघितलं ना तर डायरेक्टर आमचा इतका पिसाटतो ओरडतो नुसतं आमच्यावरती मग परत तेच तेच करायला लावतो मग तिकडनं घरी यायला उशीर होतो जाम कॉम्प्लिकेटेड आहे हो सगळे काय घाल का यापैकी तुझ्याशी कोणी समजा वाईट वागलं तर तुझी तू समर्थ आहेस असं वाटतं तुला ऑफकोर्स डाऊट काय तुझ्यावर विश्वास आहे माझा अलका एक काम करशील आत्तापर्यंत तू आईचं बाह्यरूप घेतलं होतंस त्यात तुझा टाइमपास झाला धमाल आली उद्यापासून तिचं आतलं रूप घे आतलं समजतंय का तुला म्हणजे फक्त आईचं नव्हे हो माझं माईचं अक्काचं अण्णा तुम्ही जवळजवळ माझ्या डायरेक्टर सारखं बोलताय होय ना मानला अण्णा मानला सॉरी हा आई अशी वागली असती का चूक करायची आणि मग सॉरी हा काय चल